महाराष्ट्र मधले जे सरकार आहे या सरकारच्या हलगर्जीपणामुळे म्हणा, मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण, इतर पण समाजाची काही आरक्षण आहेत जी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जी दिली होती, त्या संदर्भात योग्य ती कायदेशीर आणि प्रशासकीय खबरदारी न घेतल्यामुळं उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातल्या अडचण निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं ह्याला राज्य सरकार जबाबदार आहे. खरं म्हणजे आता तिने ताबडतोब नवीन अध्यादेश काढावा, नवीन याचिका दाखल केली, सुप्रीम कोर्टाला कोर्टातून स्टे घ्यावा आणि प्रत्येक समाजामध्ये उपेक्षित वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, त्याला संरक्षण मिळावं नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी, त्यासाठी एक काम व्हावं असं आमचं.